नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी मराठी विषयातील पाठ दुसरा बंडूची इजार या पाठाचा स्वाध्याय समजून घेणार आहोत चला तर मित्रांनो स्वाध्यायाला सुरुवात करूया मित्रांनो यामध्ये प्रश्न पहिला आहे चर्चा करून उत्तरे लिहा यामध्ये आहे अ बंडूची इजार लांब झाली म्हणून कापून कमी केली जर ती आखूड झाली असती तर ती लांब करण्यासाठी काय करावे लागले असते शक्य तेवढे सगळे मार्ग सुचवा बंडूची इजार लांब झाली म्हणून दुसरा तसाच कपडा इजारीच्या पायाला शिवून जोडावा लागला असता इजार कमरेत उसून काही इंच लांब करता आली असती पायाकडील शिवण उसून बारीक शिवण घालता आली असती पुढचा प्रश्न आहे इजारीची चड्डी झाली यात चूक कोणाची इजारीची चड्डी झाली यात चूक सगळ्यांचीच झाली परंतु खरी चूक बंडूच्या बायकोची झाली कारण इजारीचे पाय प्रथम तिने कापले ते तिने बंडूच्या बहिणीला आईला व बंडूला सांगायला पाहिजे होते पुढचा प्रश्न आहे ई बंडूच्या इजारीचे पाय चार बोटे कापले म्हणजे पाय असणारी इजार सजीव आहे असे आपण म्हणत नाही पण बोलताना आपण असेच बोलतो इजारी इजारीसारख्या कितीतरी वस्तूंना वेगवेगळ्या अवयवांची नावे वापरतात त्यांची नावे सांगा नावे आहेत एक शर्टाचे हात दोन खुर्चीचा पाय तीन कपाचा कान चार बटाट्याचा डोळा पाच बाटलीचे तोंड प्रश्न दुसरा खालील वाक्यांमध्ये कंसातील शब्दांपैकी योग्य शब्द वापरून वाक्ये पूर्ण करा त्या वाक्यांचा अर्थ लिहा कंसामध्ये शब्द दिलेले आहेत कान नाक पाय हात डोळा केस पाठ पोट गळा तोंड यामधील अ चुलीवरच्या तव्याची रिकामी जागा काळीभोर झाली होती योग्य पर्याय आहे पाट तव्याची पाट म्हणजे तव्याची मागची बाजू पुढे आहे आ कपाचा रिकामी जागा तुटला होता म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला योग्य शब्द आहे कान या ठिकाणी कपाचा कान म्हणजे हातात धरण्याची कडी पुढे आहे ई हा नारळ नास्का निघणार नारळाचा रिकामी जागा बघून धनवा म्हणाली योग्य शब्द आहे डोळा नारळाचा डोळा म्हणजे वरच्या बाजूची खोबन पुढे आहे ई मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे रिकामी जागा फुगले होते योग्य शब्द आहे पोट नदीचे पोट म्हणजे नदीचे पात्र पुढचं आहे ऊ कितीही जोर लावला तरी बाटलीचे रिकामी जागा उघडे ना योग्य शब्द आहे तोंड बाटलीचे तोंड म्हणजे बाटलीचे बूज पुढे आहे ऊ चरवीतले दूध गंजात ओतले तर ते गंजाच्या रिकामी जागापर्यंत आले योग्य शब्द आहे गळ्या गंजाचा गळा म्हणजे वरची तोंडावरची बाजू पुढे आहे ए सुईच्या रिकामी जागा दोरा ओन धोंडू मामांनी शिलाई मशीन सुरू केली योग्य शब्द आहे नाकात सुईचे नाक म्हणजे सुईचा नेढा पुढे आहे आई, आंब्याच्या कोयीचे रिकामी जागा पांढरे होईपर्यंत गणू कोय चोखत राहिला योग्य शब्द आहे केस आंब्याच्या कोईचे केस म्हणजे कोई वरचे तंतू ओ आपले शेकडो रिकामी जागा पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्षे सगळ्यांना सावली देते योग्य शब्द आहे हात वडाचे शेकडो हात म्हणजे वडाच्या फांद्या पुढे आहे औ खोलीतल्या एकमेव खुर्चीचा रिकामी जागा मोडला होता म्हणून मी जमिनीवर बसलो योग्य शब्द आहे पाय खुर्चीचा पाय म्हणजे ज्याच्यावर खुर्ची उभी असते अशा प्रकारे मित्रांनो आज आपण बंडूची इजार या पाठाचा स्वाध्याय समजून घेतलेला आहे धन्यवाद मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये